भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर, पाऊस आणि शेती पिकांबाबत केलं मोठं भाकीत. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. दरवर्षी अनेक शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीच्या आतुरतीने वाट पाहतात. आज शनिवारी पहाटे 6 वाजता भेंडवळची घटमांडणी घोषित करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी घटमांडणी करण्यात आली. वाज भल्या पहाटे घटमांडणीतील भाकीत वर्तवण्यात आलं आहे. चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील, रब्बी हंगामातील गहू पिकं सर्वात चांगले राहील. जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल, जुलैमध्ये चांगला पाऊस होईल, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल, सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल, एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहील, त्यात करडी, मटकी, मसूर, तूर, बाजरी, हरभरा, मूग व उडीद ही पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल, पिकांची नासाडी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं भाकीत देखील वर्तवण्यात आलं आहे. आचारसंहिता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. भेंडवळच्या घटमांडणीमुळे अनेक शेतकरी उपस्थित होते. भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयेचा जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे. प्रथम सर्व पिकांची, कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे, सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले असते. तसंच त्याच्यानंतरचे जे पीक आहेत, तूर आहे, ज्वारी आहे, उडीद आहे, मूग आहे, हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत. तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते, बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत, रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते, हरभरा साधारण आहे, करडी चांगली आहे. याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केलं जाते. तसंच पावसाळ्याचंच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी कुठे जास्त असा होईल. दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे. चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल, पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल. राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही, कारण आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये. त्यामुळे जो पानविळा काय आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे, कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्त्व आहे. गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे. किती वाण ठेवून हे भाकीत केले जात? हे 18 प्रकारचे धान्य ठेवल्या जातात या ठिकाणी. राजा कोणतं प्रतीक नव्हतं?